बोला क्वेश्चन जो घोषणा करा क्वेश्चन बी पीमाय संदर्भात गेले 8 महिन्यापासून जे आंदोलन चालू आहेत त्याला प्रशासनाने वेळोवेळी दडपण्याचा प्रयत्न केलेला आहे। तहसील लेवल एसडीओ लेवल कलेक्टर लेवल पासून आपण सुरू केलेले आंदोलन कृषी मंत्री मोदींच्या दालनापर्यंत आपण गेलेलो आहोत। माननीय राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत आपले निवेदन गेलेले आहेत, आपल्या मागण्या गेलेल्या आहेत। आणि शेवटी आता मे महिना संपायला आला, दुसरा खरीप हंगाम सुरू होऊन आलेला आहे, अजूनही पीक कंपन्या दाद द्यायला तयार नाही आहेत। आम्हाला कोविडची परिस्थिती माहित आहे, प्रतिबंधित क्षेत्र मंत्रालय हे आम्हाला सर्व माहित असताना देखील आम्हाला भाग पडलं, आम्हाला इथं यावं लागलं, आम्हाला होच नाही इथे येण्याची। परंतु आता पीक विमा कंपन्या त्याला दाद देत नाही म्हटल्यानंतर आणि नवीन सीझन सुरू व्हायच्या अगोदर हा निकाल विषय निकाली लागला पाहिजे म्हणून आम्ही आज सर्व एल्गार संघटने पदाधिकारी या ठिकाणी आमचं प्राथमिक स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत। आणि शेवटी पुले पोलिसांना, ते आपले शेतकऱ्याचे पुत्र आहेत, त्यांच्याच हातून आपला शेतकऱ्यांचा या ठिकाणी थांबण्याचा कार्यक्रम होऊन आलेला आहे। माझी आजही विनंती आहे, तुम्ही वेळोवेळी पोलिसांना प्रशासनाला पुढे गेल्यापेक्षा संबंधित डिपार्टमेंटच्या लोकांनी, कृषी विभागाच्या लोकांनी, महसूलच्या लोकांनी आणि महत्वाचं सर्वात ज्यांनी बलिदान खाल्लेलं आहे या राज्याच्या 5400 कोटी रुपयाच्यावर डल्ला मारून बसलेल्या त्या विमा कंपन्या ज्या नुसतं 800 कोटीचं वाटप करणार आहेत, 4500 कोटीपेक्षा जास्त पैसा ज्या घशात घालून आलेले आहेत, त्यांचं पितळ उघडं पाडण्यासाठी हे आंदोलन या ठिकाणी होऊन आलेलं आहे। याच्यासाठी आम्ही कोणताही कोणावर प्रशासना कोणाच्या विरोधात नाही आहोत, आम्ही फक्त शेतकऱ्याच्या बाजूने आहोत। कोणत्या सरकारचा आमच्या विरोध नाही, आमचा विरोधाचा विषय नाहीये, फक्त आम्ही 100% आणि 100% शेतकऱ्याची बाजू मांडण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत, याची कृपया आम्ही सर्व प्रशासनाला सांगतोय आणि थांबतोय।